नमस्कार, मी शनाय शेख. दिनमान न्यूजमध्ये तुमचं स्वागत. दिनमान न्यूज घेऊन येते तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतली उत्तम बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. आगरी कोळी भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या एकविरा देवीच्या गडावरील दरड कोसळली. चाकण पालिका हद्दीतील संतापजनक प्रकार, घरमालकांचा पालिकेला घेराव. पुणे शहरासह जिल्ह्यातील काही भागाला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीतील पाण्याच्या पातळीत झाली झपाट्याने वाढ. झील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांचा अनोखा उपक्रम. आता बातम्या सविस्तराने. आगरी कोळी भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या एकविरा देवीच्या गडावरील दरड कोसळ्याची घटना आज सकाळी घडली आहे. मागील आठवडाभरापासून मावळ तालुक्यात मोठ्या प्रमाणात पावसाला सुरुवात झाल्याने डोंगर भागात दरडीचे दगड सैल होऊन दरड कोसळण्याच्या घटना घडत आहेत. एकविरा देवी मंदिरात दररोज देवीचं दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी असते. दरड ज्या भागात कोसळली त्या भागातच मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी उभे असतात. परंतु सकाळपासूनच या भागात पावसाचं प्रमाण असल्याने भाविकांची संख्याही कमी आहे. मुख्य मंदिराजवळ दरड कोसळलेल्या भागात आज कोणी नसल्याने सुदैवाने जीवितहानी झाली नाही. मंदिर प्रशासनाकडून दरडीचे दगड काढण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. तसेच प्रशासनाकडून भाविकांना दरडीपासून बाजूला हटण्याच्या सूचना देण्यात आल्यात. महाराष्ट्राची कुलस्वामिनी एकविरा देवीच्या मंदिराच्या बाहेर कार्ला गडावरती दरड कोसळलेली आहे. दरवर्षी ह्या घटना घडत असतात, परंतु जिल्हा प्रशासन याच्याकडे दुर्लक्ष करत. आम्ही वारंवार जिल्हा प्रशासनाला याबाबत सूचना केलेल्या आहेत की जी दरड कोसळती त्याच्यावरती दरवेळेस पावसाळ्याच्या अगोदर त्याचं निरीक्षण केलं जावं आणि कोसळणारा भाग काढून टाकला जावा. परंतु जिल्हा प्रशासन याकडे दुर्लक्ष करतं. सुदैवानं कुठलीही जीवितहानी होत नाहीये, परंतु जिल्हा प्रशासन जीवितहानी व्हावी याकडे वाट पाहते की का असं आम्हाला वाटतं. परंतु आता जिल्हा प्रशासनाने झोपेतून जागं व्हावं आणि या घडणाऱ्या गोष्टीकडे लक्ष द्यावं. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हा प्रशासनाला परत या कार्ला परिसरामध्ये फिरून सुद्धा देणार नाही आणि त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन त्यांना बंदिस्त करून ठेवू. जरा एकविरा देवीच्या भाविकांना दर्शन घेता येत नसेल, मनामध्ये भीती वाटत असेल दरड कोसळण्याच्या प्रकारामुळे, तर ह्या जिल्हा प्रशासनाला सुद्धा आम्ही त्यांच्या कार्यालयामध्ये कोंडून ठेवू. चाकण पालिका हद्दीतील एक संतापजनक प्रकार समोर आलाय. घरमालकांनी पालिकेला घेराव घातलाय. चाकण नगर परिषद हद्दीमधील अनेक मालमत्ता धारकांच्या पावत्यांवर भाडेकरूंची नावे भोगवटादार म्हणून लावण्यात आल्याने संतप्त झालेल्या चाकणकर नागरिकांनी प्रशासनाला धारेवर धरलाय. चाकण परिसरातील मोठी अर्थव्यवस्था, भाड्याने दिलेल्या खोल्या, सदनिका, दुकाने यावर अवलंबून आहेत. मात्र चाकण नगर परिषदेने नुकत्याच एका एजन्सीच्या माध्यमातून सर्वेक्षण करून सर्व घरांची आणि वेगवेगळ्या सदनिकांची माहिती घेत चक्क भाडेकरूंचा भोगवटादार म्हणून याबाबतच्या करांच्या पावत्यांमध्ये समावेश करून घेतलाय. सदरच्या कराच्या पावत्या नागरिकांना देण्यात आल्यानंतर या घटनेचा उलगडा झालाय. त्यामुळे संतापलेल्या मालमत्ताधारकांनी चाकण नगर परिषदेच्या कार्यालयात धाव घेतली आहे. गेल्या 4 वर्षापूर्वी चाकणमध्ये ग्रामपंचायतचं रूपांतर नगरपालिकेमध्ये झालं. 4 वर्षानंतर त्यानंतर इथल्या स्थानिक निवडणुका झाल्या. निवडणुका झाल्यानंतर तत्कालीन शिव सन्मान्य साबळेसाहेब यांनी आणि सभागृहाने निर्णय घेऊन शासनाच्या नियमानुसार एक सर्वे कंपनीचा प्रायव्हेट कंपनीला सर्वे दिला. त्या सर्वेमध्ये असा माझा सरळ आरोप आहे की जिथं स्थानिक नागरिक जो हजर होता त्यांनी सांगितलं माझी भाडोतरीच नाही, त्याच्यामुळं त्याच्या बिलावरती कुणीही भोगवटादाराचं नाव येत नाही. जो उपस्थित नव्हता त्या लोकांना त्यांनी विचारलं बाबा तू कोण, म्हणजे बाबा माझं नाव आमकय सोम्या गोम्या का, त्याचं नाव लागलंय तिथं भोगवटादारामध्ये. मुळात हा सर्वे करताना योग्य पद्धतीचा झाला नाही, कारण सर्वेच्या अदुगर गावामध्ये तशा स्वरूपाची दंडी द्यायला पाहिजे होती, वर्तमानपत्रामधून जाहिरात करायला पाहिजे होती, नगर परिषदेने मिळमिळकतदारकांना तशा नोटिसा द्यायला पाहिजे होत्या की तुमच्या का अमुक दिवशी सोमवार गुरुवार काय असेल त्या दिवशी आम्ही या दिवशी सर्वे करायला येणार आहे. तशी कुठलीही पूर्वसूचना न देता यांनी हा सर्वे केला. नगर परिषदेचे नावं लावले भोगटावर परत काढून टाकले द्यावी नाही, आम्ही आंदोलन करणार आहोत. लोकांची इतकी भयानक झालेली आहे की ज्या लोकांना काय बँकेतून कुठं कर्ज घ्यायचं काय करते, भोगटदाराची जर नावं जर असेल तर बँकवाले पहिले म्हणले व त्यांची पहिले आम्हाला संमती द्या आणि आमचं जे काही त्यांना म्हणणं आहे की जे आमच्या काही समजा 2000 स्क्वेअर फूटचा असेल, 10 खोल्या असेल तरी 5 खोल्या जरी मोकळ्या राहिल्या तर आम्ही ते कर तर संपूर्ण तुम्हाला भरतोय. जो आहे तो कर आम्ही जर नाही भरला तर मग आमच्यावर तुम्ही जायला घेणार, चाकण नगर परिषदेमध्ये आलेल्या नागरिकांनी मुख्याधिकारी डॉक्टर नीलम पाटील यांना याबाबतचा जाब विचारलाय. निवेदन आहे ते मी वाचलं व्यवस्थित. त्याच्यामध्ये अडचण एकच आहे की आपला नगरपालिकेचा जो कायदा आहे त्या कायद्याप्रमाणे भोगवटादाराची जी व्याख्या आहे ती वेगळी आहे आणि महसूलच्या कायद्यानुसार जी भोगवटादाराची व्याख्या आहे ती पूर्णपणे वेगळी आहे.
पण बँका आमच्या कायद्याची आणि त्या कायद्याची गलत करून काहीतरी चुकीचं मार्गदर्शन करून या लोकांना कर्ज मंजूर करत नाही. त्यामुळे खरं तर हा लोकांचा रोष आहे. यामध्ये लोकांचं काही चुकीचं नाही आहे, ते जे म्हणत आहेत ते बरोबर आहे, पण आपल्याला आपल्या नियमाप्रमाणे भुगोटादाराचं नाव हे लावावंच लागतं. भाडेकरू मालमत्तेचा ताबा घेतील अशी भीती नागरिकांनी व्यक्त केली होती, त्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचं निलिमा पाटील या म्हणाल्या. मागील 4 दिवसांपासून धरण भागात सुरू असलेल्या पावसामुळे पुणे शहरासह जिल्ह्यातील काही भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीतील पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. अक्षरशः पुणेकरांचा घसा कोरडा पडावा इतकी खालवलेली पातळी आता भरायला सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांसह पाटबंधारे विभागानेही निश्वास सोडला आहे. सध्या खडकवासला धरणात 0.62 TMC पाणीसाठा आहे, तर पानशेत धरणात 2.16 TMC पाणीसाठा आहे, वरसगाव धरणात 1.0 TMC पाणीसाठा आहे आणि टेमगर धरणात 0.01 TMC पाणीसाठा आहे. यंदा पावसाचं आगमन उशिरा झाल्याने धरणाची पातळी कमालीची खालवली होती, त्यामुळे पुणे शहरात पाणी कपात करावी की काय अशी शंकाही निर्माण झाली होती. मात्र अखेर पावसाने दमदार एंट्री घेतल्याने काहीचा दिलासा मिळाला आहे. अवघ्या 2 दिवसांमध्ये 1 TMC पाणीसाठा वाढल्याने बळीराजाकडून आनंद व्यक्त केला जातोय. आता एक वेगळी बातमी. बॅटमॅन हा प्रसिद्ध हॉलिवूडपट प्रत्येकाच्या पसंतीचा असून या चित्रपटातील बॅटमोबाईल टम्बलर ही भन्नाटकार सर्वांचं लक्ष वेधून घेते. अशी कार आपल्याकडे देखील असावी अशी अनेकांची इच्छा असू शकते. याच इच्छाशक्तीच्या जोरावर पुण्यातल्या काही विद्यार्थ्यांनी अशी कार तयार केली आहे. झील कॉलेजमधील PE मेकॅनिकलच्या 3rd वर्षातील विद्यार्थ्यांनी देशात पहिल्यांदाच अशी कार साकारली आहे. ही आहे बॅटमोबाईल टम्बलर कार. प्रेक्षकांनो, तुम्हाला प्रश्न पडला असेल हॉलिवूड पिक्चरमध्ये चालणारी ही कार भारतातल्या रस्त्यावर आणि तीही पुण्यात कशी, तुमच्या प्रश्नाचं उत्तर आम्ही तुम्हाला देतो. त्याआधी ही कार पाहून घ्या. Stay calm. You've been poisoned. झील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील विद्यार्थी आणि प्राध्यापक यांनी ही बॅटमोबाईल टम्बलर कार बनवली आहे. कॉलेजमध्ये ही कार तयार करण्याचा प्रोजेक्ट देण्यात आला होता. त्यानंतर 12 विद्यार्थ्यांनी विस्तृत चर्चा केली आणि तयार झाली बॅटमॅन या चित्रपटातील बॅटमोबाईल टम्बलर कार. त्यानंतर अनेक स्पोर्ट्स कार पाहिल्यानंतर 55 दिवसाच्या मेहनतीनंतर ही कार तयार करण्यात यश आलंय. या कारबद्दल अधिक माहिती घेऊयात. झील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी बॅटमोबाईल टम्बलर ही कार बनवलेली आहे. ही कार आपण पाहू शकता, एक वेगळ्या पद्धतीची कार आहे आणि भारतातली ही पहिलीच कार आहे. आता आपल्यासोबत जे विद्यार्थी होते ज्यांनी ही कार बनवलेली आहे, प्राध्यापकसुद्धा यामध्ये होते. विद्यार्थ्यांनी प्राध्यापकांनी मिळून ही कार बनवली आहे. स्वतः विद्यार्थी आपल्यासोबत आहेत. या कारविषयी आपण जाणून घेणार आहोत, कशी कार बनवली आणि ही संकल्पना कशी सुचली. गेल्या 55 दिवसापूर्वी आम्ही जेव्हा बसलो होतो, म्हणजे आमचे मोठे सर, म्हणजे HOD सर, हेड ऑफ द डिपार्टमेंट हुबाळे सर, म्हणले की काहीतरी नवीन करू आपण, म्हणजे पुस्तकी नॉलेज इज नॉट इनफ टू आवर लाईफ. बरोबर ना? मग आम्ही ते नॉलेज, पुस्तकातलं नॉलेज प्रॅक्टिकलमध्ये कसं यूज करायचं हे आम्हाला करण्यासाठी कॉलेजने आम्हाला फंड ट्रान्सफर केला की काय तुम्ही काय जे ॲडव्हेंचर आहे ते तुम्ही बनवा. मग आम्ही बॅटमॅनची गाडी ही केली, तिघांपैकी म्हणजे ह्याचे 4 मॉडेल्स आहेत. तर ह्याच्यामध्ये टम्बलर एक मॉडेल आहे की हे खूप कॉम्प्लिकेटेड आहे, की त्याचं व्हील बेस आणि ट्रॅक वेट खूप मोठी आहे. बरं, हे जे नाव दिले तुम्ही बॅटमोबाईल टम्बलर, तर हे नाव कशावरून प्रेरित होऊन दिले? टम्बलरचा अर्थ असा आहे की गाडी कधी पलटी होत नाही, म्हणजे हिचा व्हील बेस ट्रॅक वेट एवढी मोठी आहे की समजा कितीच्या स्पीडला पण जाऊ दे गाडी, ही अशी रोल ऑन होत नाही, त्याच्यामुळे तिचं गाडीचं नाव टम्बलर पडलंय. ताशी वेग किती आहे बरं या गाडीचा? या गाडीचा ताशी वेग आहे 125 किलोमीटर पर आवर. पेट्रोल आहे की डिझेल? आपली गाडी प्युअर डिझेलवरती आहे. म्हणजे आम्हाला जेव्हा घ्यायचं होतं पेट्रोल गाडीचं आम्हाला जास्त हे नव्हतं, मग आम्ही डिझेलची गाडी आम्ही चूज केली का तर ॲज अ कमी कन्झम्पशनमध्ये आम्हाला करता येतं आणि हिचे पार्ट्स अवेलेबल होतात लवकरात लवकर. आणि आम्ही झायलो या मॉडेलचं आम्ही, म्हणजे ही 2498 CC गाडी आहे टोटल, तर आम्ही त्या गाडीतलं जे आहे रिअल व्हीलच्या वगैरे हब वगैरे सगळं आहे तसं वापरलं आहे, पण ॲज अ मॉडिफाय करून सगळं. ही कार बनवताना तुम्हाला प्राध्यापकांची किती मदत झाली किंवा कशा पद्धतीने त्यांनी तुम्हाला सपोर्ट केला आणि एकूण जो खर्च आहे हा गाडी बनवण्यासाठी, तर तो खर्च किती आला आहे? आम्हाला प्राध्यापकांनी अशी मदत केली, म्हणजे ह्याचं डिझाईन कसं करावं, ह्यापासून हे असं केल्यानंतर ही मेकॅनिझम अशी लावल्यानंतर ह्याचा उपयोग कसा होईल किंवा ही जर लावली नाही तर काय होईल,
हे आम्हाला त्याच्यातून शिकवलं सरांनी. म्हणजे ह्याच्यामध्ये जे बेसिक म्हणजे बेसिक मेकॅनिक्समध्ये आपल्याला फोरलिंग मेकॅनिझम असतं हे फक्त आपण पुस्तकात वाचतो, पण हे आम्ही पुढच्या टायर रॉडसाठी वापरलेले आहेत. तर हे आम्हाला सरांनी सांगितलं की हे असं पण यूज होतं म्हणून. आणि ह्या गाडीला लागणारा टोटल खर्च आहे 3,58,000 एवढाच फक्त आम्ही पैशांमध्ये ही गाडी बनवलेली आहे. आणि कोणकोणते घटक तुम्ही ह्याच्यामध्ये वापरलेले आहेत, कारण ही वेगळी कार आहे. ह्याच्यामध्ये आम्ही आत्ता म्हणजे बेसिकली कसं असतं की कुठलीही गाडी बनवायच्या आधी आपण बेस मॉडेल घेतो, बेस मॉडेलला आपण डिझाईन करतो. म्हणजे कुठली तरी कार घेणार त्याला बेस मॉडेल डिझाईन करणार. पण ह्या गाडीला आम्ही एक खेळण्यातली गाडी आणली होती, त्याचं पॅनलिंग आम्ही स्केल केलं. स्केल केल्यानंतर आम्हाला कळालं की फक्त आम्हाला पॅनलिंग एरिया भेटला. पॅनलिंग एरिया भेटल्यानंतर आम्हाला आतला रोल केजचं डिझाईन आम्ही केलं. मग असे आम्ही हळूहळू सगळे डिझाईन आणि ट्रान्समिशन आम्ही डिझाईन करत गेलो. आता ही तुम्ही जी कार बनवली आहे तर ती रस्त्यावर धावताना बरेच प्रॉब्लेम्स येत असतील, तर ते तुम्ही कशा पद्धतीने हँडल करता? आम्हाला रस्त्यावर दिसताना आमची ती त्या साईडची विजिबिलिटी खूप कमी पडते. मग त्यासाठी आम्ही सरांचा आम्ही केलेला पेटंट आहे आम्ही नाईट विजन कॅमेराचा, तो आम्ही डेला पण यूज करतो. ह्याच्यामध्ये इथं स्क्रीन दिली, ह्या स्क्रीन ड्रायव्हरला बघण्यासाठी स्क्रीन दिली आहे. या स्क्रीनमध्ये चारही साईडचे कॅमेरे स्क्रीनमध्ये शो होतात, त्याच्यामुळं रस्त्यातून जाताना आम्हाला असं काही प्रॉब्लेम येत नाही असं बघताना तरी. तर ही आहे मॅट मोबिल टम्फलर कार. तर आता प्राध्यापक पण आहे त्याच्यासोबत. सर, ही जी कार बनवली आहे तर याला RTO परमिशन आहे का? सध्या RTO परमिशन घ्यायची म्हणली तर मॅडम कसं असतं, त्याला ARAI म्हणजे ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया हे आहे, त्यांची मान्यता लागते. आणि त्यांची मान्यता घेण्यासाठी आपल्याला कमीत कमी 3 गाड्या बनवाव्या लागतात. त्यांना कसं असतं, एक डिस्ट्रक्टिव्ह, एक नॉन डिस्ट्रक्टिव्ह आणि एक टेक्निकल टेस्टिंग इंजिनची, अशा 3 प्रकारचे टेस्टिंग करावं लागतात. त्यामुळं आपली ही पहिलीच गाडी आहे मॉडेल, जे आपण ह्याच्या फ्युचरमध्ये अजून 8 गाड्या बनवायचं प्लॅन केलेलं आहे. तर 100% आपण ह्याला RTO परमिशन आणि ARAI परमिशनला जाणार आहोत फ्युचरमध्ये. सर, आता जनरली आपण पाहतो की वाहतुकीत ही गाडी घेऊन जाणं किंवा तेवढं सोयीस्कर नाही दिसत आहे, कारण गाडीची मोठी आहे आणि वेगळ्या पद्धतीची ही कार आहे. नवीन प्रत्येक गोष्टीला रेजिस्टन्स होतोच, पण हळूहळू तो रेजिस्टन्स लायकिंगमध्ये कन्वर्ट होतोच. आणि ह्याच्यामध्ये स्पेशल फीचर म्हणजे असं आहे, जसं आपल्या विद्यार्थ्यांनी सांगितलं की बाबा ह्याच्यामध्ये आम्ही एक पेटेंटेड टेक्नॉलॉजी यूज केलेली आहे, जेणेकरून ॲक्सिडेंटचे चान्सेस जे असतात ते 40% कमी होणार आहेत. 40% कमी होणार म्हणजे कसे, की नाईट आवरमध्ये जे ॲक्सिडेंट्स होतात ते ह्या सिस्टीममुळं त्याचं प्रमाण नगण्य होणार आहे. आणि ह्या सिस्टीममध्ये आम्ही कसं केलेलं आहे, ह्याच्यामध्ये आम्ही महिंद्राचं 2498 CC इंजिन यूज केलेलं आहे, त्याचा गिअरबॉक्स यूज केलेला आहे आणि त्याचा प्रॉपेलर शाफ्ट यूज केलेला आहे. तर ही आहे बॅट मोबिल टम्फलर कार, की एक वेगळ्या पद्धतीची कार आहे आणि भारतात तयार होणारी ही पहिलीच कार आहे. कॅमेरामन सुमित सह मी शनाया, दिनभर न्यूज पुणे. आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, पण ब्रेक नंतर तुम्ही पाहत रहा दिनभर न्यूज. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झाले स्मार्ट, प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 18,14,446 पेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच तर सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. पिंपरी चिंचवडमध्ये अज्ञात व्यक्तीने अवघ्या 3 वर्षाच्या मुलीच्या अंगावर अमानुष चटके दिल्याची घटना समोर आली आहे. यात 3 वर्षीय मुलगी ही गंभीर जखमी झाली आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने अज्ञात व्यक्तीविरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रविवारी पीडित मुलगी घरात एकटीच होती, तेव्हा अज्ञात व्यक्तीने घरात शिरून तिला मेणबत्तीच्या सहाय्याने हातावर, मांडीवर आणि पाठीवर चटके दिलेत. यात ती गंभीर जखमी झाली आहे. पीडितीची आई आल्यानंतर घटनेचा उलगडा झाला आहे. घटनेप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडितीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे, त्यामध्ये मेणबत्तीचे चटके दिल्याचं निष्पन्न झालं आहे. घटनेचा तपास सुरू आहे, आरोपीला लवकरच अटक करण्यात येईल असं पोलिसांनी स्पष्ट केलंय. त्या मुलीच्या चटक्याबाबत मुलीची आई जी कल्पना दामोदर जोशी राहणार मोळेचा मोरेचाळ विद्यानगर चिंचवड या ठिकाणी ते राहतात. तर दिनांक 30/6/2019 दुपारी 3:30 सुमारास कोणीतरी अज्ञात इसमाने तिच्या पाठीवर, मांडीवर, त्याचप्रमाणे हातावर कुठल्या तरी साधनाच्या सहाय्याने चटके दिल्याचे निष्पन्न झाल्याने तिच्या फिर्यादीवरून
IPC 324 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. नदीची वैद्यकीय तपासणी करण्यात आलेली आहे. चटके दिल्याचाच प्रकार आहे आणि बाकी इतर काही प्रकार नाही. त्या दृष्टिकोनातून हा प्रकार कोणी केला याबाबत तपास चालू आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे अपघात होत आहेत, त्यामुळे शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टीचे आदेश देऊन ऑडिट करून घेण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने केली आहे. 22 संदर्भ असा आहे, 22 जुलैला जी सुरतला घटना घडली होती त्यामध्ये 22 विद्यार्थी मृत्युमुखी झाले घडले होते. त्यानंतर आम्ही कायम शासनाचा पाठपुरावा केला की बाबा पुण्यातल्या व महाराष्ट्र राज्यातल्या सर्व क्लासेस शाळा महाविद्यालयाचे स्ट्रक्चरल ऑडिट झाले पाहिजे, फायर ऑडिट झालं पाहिजे, ह्याचा पाठपुरावा आम्ही त्या दिवसापासून करतो आहे. त्याच्यानंतर काल परवा जी घटना घडली, कल्याणच्या एका शाळेची सीमा भिंत पडली, सिंहगड कॉलेजची सीमा भिंत पडली, त्यानंतर आम्ही शिक्षण आयुक्त आहेत सोळंकी सरांना जर आम्ही मागणी केली तेव्हा जर स्ट्रक्चरल ऑडिटचे आदेश निघाले असते ह्या घटना टळल्या असत्या. मामा आणि भाच्यांनी पिंपरी चिंचवड शहरातील सांगवीत 8 वाहनांची तोडफोड केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी सांगवी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून भाच्याला सांगवी पोलिसांनी जेरबंद केलाय. हा सर्व प्रकार CCTV कैद झालाय. गणेश खरात आणि आकाश धुडामतल असं सख्ख्या मामा भाच्याचं नाव आहे, तर चुलत मामा देखील तोडफोडीच्या घटनेत सहभागी आहे. दारूच्या नशेत हा प्रकार केल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालंय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी भाचा गणेश खरात हा मूळ औरंगाबादचा असून तो नुकताच आकाश घुडामतल मामाकडे आला होता. तसेच चुलत मामा योगेश देखील शेजारीच राहतो. रात्री उशिरा तिघांनी मद्यपान करून सांगवी पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या 2 टेम्पो आणि 6 कारला लक्ष करत दगड आणि सिमेंटच्या ब्लॉकने 4-चाकी गाड्यांचा काचा फोडल्यात. या सर्वसामान्य जनतेचे आर्थिक नुकसान झाले. दरम्यान सांगवी पोलिसांनी काही तासातच या आरोपीला जेरबंद केलंय. या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत पाटील करत आहेत आणि आरोपी मामाचा शोध घेण्यासाठी एक पथक रवाना करण्यात आलंय. काल रात्री 2:20 सुमारास ही घटना घडलेली आहे. सदर घटनेमध्ये ज्या वाहनाची तोडफोड झाली त्यातील एक वाहनचालक गाडीमध्येच असल्यामुळे या प्रकरणातील नेमकी वेळ समजून आली. त्या वेळेच्या आधारे आम्ही आमच्या DBच्या अधिकारी आणि स्टाफ कर्मी त्याची वेगवेगळ्या चौकातील त्या वेळेच्या अनुषंगानं वेगवेगळे फुटेज तपासले आणि त्याचं ॲनालिसिस करून लक्षात आलं की फिरदीच्या सांगण्याप्रमाणे जी 3 व्यक्ती होत्या त्यांनी ह्या गाड्यांची तोडफोड केल्याचं निष्पन्न झालं. सखोल तपास PSI श्रीकांत पाटील आणि त्यांच्या टीमने करून या तिघांची ओळख पटवण्यात आम्हाला यश आलेलं आहे. त्यापैकी गणेश खरात हा चौकशीसाठी ताब्यात घेतलेला आहे आणि इतर 2 थर्मल फेमस चौकातील जे आहेत संशयित त्यांचा तपास सुरू आहे. पुण्यासह मुंबईत उद्या मुसळधार पाऊस होणार असल्याचं पुणे वेधशाळेने स्पष्ट केलं आहे. नागरिकांनी घाटमाता एक्सप्रेस हायवेवर प्रवास करू नये असं आवाहनही वेधशाळेने केलंय. अरबी समुद्र कमी दाबाच्या पट्ट्यांची तीव्रता वाढत असून त्याचे परिणाम आज संध्याकाळपासूनच दिसायला सुरुवात होणार असून उद्या दुपारनंतर पुणे मुंबई येथे मुसळधार पाऊस होणार असं वेधशाळेचे अनुपम कश्यप यांनी स्पष्ट केलंय. बात करे मुंबई का, मुंबई में सबर्बन एरिया यहाँ पे बारिश इवन भारी से अति भारी एवं इक्का दुक्का एरियाज आपका एक्सट्रीम हेवी बारिश यानी कि मोर देन 20.5 सेंटीमीटर भी दर्ज किया गया. बना हुआ है नॉर्थ कोंकण के ऊपर जिसका स्ट्रेंथ काल के मुताबिक आज बढ़ गया. तो चेतावनी कोंकण गोवा के लिए, अगला 5 दिन वाइड स्प्रेड रेन यानी कि मोर देन 76% एरियाज रेन, हेवी टू वेरी हेवी रेन चेतावनी रहेगा. साथ में आज कल स्पेशली एक्सट्रीम हेवी रेन एट आइसोलेटेड एरियाज. बात करें मध्य महाराष्ट्र, यहाँ पे भी स्पेशली नॉर्थ मध्य महाराष्ट्र आज कल वाइड स्प्रेड रेन, आज इवनिंग से इक्का दुक्का एरियाज भारी वर्षा एवं कल भारी से अति भारी वर्षा चेतावनी रहेगा. दरम्यान पुण्यात पुढील 24 तासात 50-60.5 मिलीमीटर इतक्या पावसाची शक्यता आहे. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. आगरी कोळी भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या एकविरा देवीच्या गडावरील दरड कोसळली. चाकण पालिका हद्दीतील संतापजनक प्रकार, घलमालकांचा पालिकेला घेराव. पुणे शहरासह जिल्ह्यातील काही भागाला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीतील पाण्याच्या पातळीत झाली झपाट्याने वाढ.
झील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांचा अनोखा उपक्रम. याचबरोबर आजचं बातमीपत्र इथे संपलं. तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज. एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.